ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। एक रकमी एफआरपी बाबत साखर आयुक्तांनी बोलावलेली बैठक निष्फळ, आंदोलन तीव्र करण्याचा महेश खराडे यांचा इशारा। एक रकमी एफआरपी बाबत कुठलाही ठोस तोडगा निघाला नसल्याने साखर आयुक्तांनी या प्रश्नी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली। दुसरीकडे साखर कारखानदारही या बैठकीला आलेले नाहीत, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला। एक रकमी एफआरपीच्या संदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीला सांगली आणि सातारा जिल्ह्यातला एकही साखर कारखानदार किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही, त्याबद्दल आम्ही सर्व साखर कारखानदारांचा निषेध करतो। आणि एक रकमी एफआरपीच्या बाबतीत ही या बैठकीत ठोस असा कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे जोपर्यंत एक रकमी एफआरपी मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं यापुढच्याही काळामध्ये तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन सुरू राहील। साखर कारखानदारांनी या आंदोलनाची दखल घेऊन एक रकमी एफआरपी जाहीर करावे, अन्यथा साखर कारखानदारांना आम्ही सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही। याही पुढच्या काळामध्ये या आंदोलनाचा भडका उडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी साखर कारखानदारांची राहील।